बातमी येते नागपूर मधून. मास्क न घातल्यामुळे नागपुरात राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपुरात जवळपास 11 गुन्हे दाखल करण्यात आलेत. सर्वात आधी MIDC पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता नागपुरात आणखी 2 गुन्हे नोंदवण्यात आलेत. कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता प्रत्येक नागरिकानं मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. अन्यथा पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेलेच आहेत. याच स्थितीवर कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनसह संचारबंदी कायदा लागू करण्यात आलाय. मात्र अनेक जण या कायद्याचं वारंवार उल्लंघन करून पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत आणि त्यामुळे संचारबंदीचा कायदा मोडणाऱ्यांवर नागपूर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. राज्यातला पहिला गुन्हा याला म्हणता येईल. आपले प्रतिनिधी संजय डाप आपल्या सोबत आहे. संजय, काय अधिक माहिती आहे? सोनाली, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्य सरकारनं कालपासून राज्यामध्ये मास्क घालण्याचं बंधनकारक केलं आहे आणि मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. आणि त्या अनुषंगानं राज्यातला पहिला गुन्हा नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि दिवसभरामध्ये 11 असे गुन्हे या संदर्भामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. तर म्हणजे मास्क घालणं बंधनकारक केलं असतानाही अनेक नागरिक जे आहेत ते मास्क शिवाय शहराबाहेर फिरतात, त्यामुळे अशांवर कारवाई आता नागपूर पोलिसांनी कडक सुरुवात केलेली आहे. धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. राज्य सरकारने कायदा करूनही आव्हान करूनही मास्क बद्दल नियम बनवूनही लोक मास्क न घालताच फिरत आहेत, त्यामुळे राज्य सरकारला ही कारवाई करावी लागली. पोलिसांनी पहिला गुन्हा आज नागपुरात दाखल झालेला आहे. पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागल्याची बातमी आत्ताच आपण पाहिली, पण राज्यातील संख्या मोठी आहे म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचलले त्याबद्दलची ही बातमी आहे. कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण हे ज्येष्ठ नागरिकांनंतर तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तसंच लहान मुलांमध्येही या विषाणूचा संसर्ग वाढलेला आहे. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी जारी केलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 1 ते 10 वर्ष वयोगटातील 21 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 11 ते 20 वर्ष वयोगटामध्ये हे प्रमाण 56 इतकं नोंदवण्यात आलं आहे. आणि या अहवालावरून राज्यातील लहान मुलांमध्येही कोरोना संसर्गाची लक्षणं दिसून येत आहेत हे आता निष्पन्न झालेलं आहे. जावे पुण्यामध्ये, मुंबई पाठोपाठ पुण्यातही दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. आज सकाळपासून पुणे शहरात 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. यातील 11 जण PMC केअरच्या डॉक्टर नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर 14 ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या नव्या रुग्णांमुळे पुणे शहरातील रुग्णांची संख्या 190 झाली असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 225 गेली आहे.